नमस्कार मित्रांनो, आता आपण जे रीड केलेलं आहे त्याचा आपण अर्थ आता मराठीमध्ये पाहूयात। स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकामध्ये जी कथा सांगितलेली आहे त्यावेळची जी परिस्थिती आहे किंवा जो काळ आहे त्याच्याबाबत लेखक असं म्हणतात की भारतावर ब्रिटिशकालीन जी सत्ता होती त्यावेळेचा तो काळ आहे। या कथेमधील जे मुख्य पात्र आहे त्या पात्राचं नाव आहे स्वामी। स्वामी हा अत्यंत खोडकर असा मुलगा होता। त्याचं वय जवळपास 10-11 वर्षांचं आहे। इतर त्याच्या वयाच्या मित्रांप्रमाणे मुलांप्रमाणे हा सुद्धा एका जागेला स्वस्त बसत नसे। आता आपल्याला माहिती आहे की आपणही लहान असताना या ठिकाणी आपल्या एका मित्राने पाहिलं असेल तर आपण लगेच दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे काय, एका ठिकाणी आपल्याला स्वस्त बसू देत नसे। तसंच हा स्वामीसुद्धा एका जागेला स्वस्त न बसणारा मुलगा होता। त्यानंतर त्याला शाळेमध्ये जायला आवडत नसे। गणित विषय तर त्याचा अतिशय तिटकारा असणारा विषय। शाळेत जाणे म्हणजे एक प्रकारची शिक्षा केल्यासारखं त्याला वाटत असे। तर त्याच्या आयुष्यातील ज्या घटना असतील तर त्या जसजसं हे पुस्तक वाचत जाईल तसतसं त्याचं आयुष्य जे आहे ते या पुस्तकामधून उलगडत गेलेलं आपल्याला दिसून येतं। तो अनेक संकटांना या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येतं की स्वामी नावाचा जो मुलगा आहे 10 वर्षाचा तो अनेक संकटांना सामोरा गेलेला आहे। एकदा या संकटामधून सुटला की पुन्हा त्या संकटामध्ये, म्हणजे सतत कोणत्या ना कोणत्या संकटात आपल्याला तो अडकलेला दिसतो। आता यामुळं काय होतं तर तो कोणत्याही कोणत्या कोळ्या करत असत, सतत त्यामुळं काय होत असत, तो वडिलांच्याकडून त्याच्या मार खात असत। तर स्वामी नावाचा हा जो मुलगा आहे, लहान मुलगा आहे, तो खूप बोलका या कथेमध्ये दाखवलेला आहे। खूप बोलका, बडबड करणारा, सतत बोलत राहणारा असा हा मुलगा दाखवलेला आहे। त्याच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग येतात त्यांना सामोरं जाण्याचं याच्यामध्ये क्षमता दाखवलेली आहे। तो त्या परिस्थितींना सामोरे जातो आणि त्याच्याबद्दलच तो वारंवार बोलत राहतो। हा इतका बोलत राहतो की सगळे त्याला बडबड्या म्हणून ओळखतात। इतर त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणे त्याचे जे सवंगडे असतात त्यांच्यासोबत उन्हामध्ये खेळायला जाणे, बाहेर दंगामस्ती करणं, मौज मजा करणं, रस्त्यावरून जाताना लातेनं काही वस्तू उडवणं यासारख्या गोष्टी करण्यात त्याला मजा वाटत असे। आता यासारख्या गोष्टी आपण सुद्धा आपल्या वयामध्ये केलेला आहोत, आपण सुद्धा उन्हामध्ये खेळलेलो आहोत, बरोबर आहे ना। तर अशा गोष्टी किंवा दंगामस्ती करायला अशा लहान मुलांना खूप आवडतं हे या कथेमधून दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारची जी आत्ता परिस्थिती आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये लेखकांना असं म्हणायचं आहे की अशी दंगामस्ती करायला लहान मुलांना वेळ नसतो किंवा आपल्याला दिसून येत नाही। तर लहान मुलं जे आहेत त्यांना दंगामस्ती करणं, मौज मजा करणं या गोष्टी खूप आवडतात। त्यांना तंत्रज्ञानामध्ये अडकून बसायला आवडत नाही तर दंगामस्ती करायला आवडतं। पण आत्ता सध्याची जी परिस्थिती आपण जर पाहिली तर आपल्याला असं दिसून येतं की जी लहान मुलं असतात किंवा समजा आता 10-11 वर्षेसुद्धा मुलं असतील तर सुरुवातीला अगोदर बघा आता आपल्याला ग्राउंडवरती आपण खेळत असतो, बाहेर दिवसभर उन्हाळक्या मारत फिरत असतो, बरोबर। पण सध्या एक मोबाईल घेतला की ती मुलं काय करतात, मोबाईलवर गेम खेळणं, घरात बसूनच त्याच्यावरती काय काय करत राहणं अशा गोष्टी आता आपल्याला दिसून येतात। पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अशा गोष्टी आपल्याला दिसून येत नव्हत्या, बरोबर आहे ना। तर ब्रिटिशकालीन परिस्थितीमध्ये किंवा त्या काळाच्या ओघामध्ये त्यावेळी मोबाईल नव्हता आपल्याला सुद्धा माहिती आहे, म्हणजे एक मुलांच्याकडे साधन कोणतं असेल बघा तर दिवसभर खेळायला ग्राउंडवर जाणे किंवा बाहेर जाणं, दंगामस्ती करणं, मौज मजा करणं, बरोबर, हेच एक मुलांच्याकडे साधन असतं। तर अशामुळं काय होतं की मुलां त्याच्या वयासारखी जी मुलं असतात ते अशाच प्रमाणे त्यांची वाढ व्हायला पाहिजेत। ती खोडकर असतात, दंगा करतात, मस्ती करतात, बरोबर। आता आपल्याला सुद्धा माहीत असेल बघा, आपल्या शेजारी असेल किंवा आपण सुद्धा लहान असताना एकदा घराबाहेर सुट्टीच्या दिवशी सकाळी गेलो की आपल्याला सुद्धा कधी आपल्याला भूक लागली आहे किंवा जेवायला घरी जायला पाहिजेत असं जाणवलेलं आहे का, नाही जाणवत, बरोबर आहे ना। तर आपल्याला सुद्धा असं आपलं जे वय होतं की 10-12 वर्षाचं त्यावेळी सुद्धा आपण खूप मजा करायचो बाहेर, बरोबर। तर अशा पद्धतीनं हा मुलगा काय, जो स्वामी नावाचा जो मुलगा दाखवलेला आहे तो अतिशय खोडकर आहे, बडबड करणारा आहे, बरोबर, दंगामस्ती करणारा आहे, लोकांच्या कळ्या काढणारा आहे, लोकांना त्रास देणार आहे। तर या गोष्टी त्याला करायला आवडतात असं आपल्याला एक समीक्षेच्या पुस्तकेमध्ये लेखकांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या समीक्षेच्या
सुरुवात आता आपण पाहिलं की तो मुलगा कशा पद्धतीचा होता, स्वामी नावाचा जो मुलगा होता. आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की स्वामी नावाचा जो मुलगा होता त्याची वाढ कशा पद्धतीने होत गेली किंवा तो मोठा कसा होत गेला, तर त्याबद्दल लेखक काय लिहितात की लेखकांनी जे याच्यामध्ये या बुकमध्ये स्वामी नावाच्या छोट्या बालकाचं जे काही वर्णन केलेलं आहे किंवा त्याच्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात, त्याला लोकांच्याबद्दल काय वाटतं, जगाबद्दल त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, तो विचार कसा करतो, ह्या गोष्टी अत्यंत बारकाईने आणि सखोलपणे लेखकाने या कथेमध्ये नोंदवलेल्या दिसून येतात आपल्याला. म्हणजे आपण जेव्हा वाचक म्हणून ही गोष्ट वाचतो त्यावेळी आपल्याला जे पात्र आहे स्वामी या मुलाचं जे पात्र आहे ते आपल्यामध्येच आहे की काय असं जाणवतं. आणि जसजशी आपण ही कथा पुढे पुढे वाचत जातो, जसजशा घटना घडत गेलेल्या आपल्याला दिसून येतात, तसतसं त्या पात्राबद्दल किंवा त्या स्वामीबद्दल आपल्याला जवळीकता निर्माण झालेली दिसून येते. तर हीच खरी जादू आहे एका लेखकांची की जे ज्यावेळी वाचक आहे की त्याला त्या पात्राबद्दलची जवळीकता निर्माण होणं किंवा आपल्यामध्ये त्या पात्र जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला पाहणं, ही खरी लेखकाची जादू आपल्याला इथं दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या पाठाचा पहिल्या भागाचा अभ्यास केलेला आहे, तर आशा करतो की हा भाग आपल्याला व्यवस्थितपणे समजला असेल. आणखीन चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत राहा आणि झोका ॲपसोबत शिकत राहा. धन्यवाद.